रमण यांनी त्यांची जी पोतळी, आता पोतळी म्हटलं पाहिजे, बॅग नाही किंवा पेटाराही नाही, तर त्यांनी त्यांची गाठोडं जे उघडलं त्यातून काही सकारात्मक गोष्टी बाहेर पडलेत. पण शेती, महिला आणि दैनंदिन वापरातलं पेट्रोल डिझेल, साधारणपणे पेट्रोल डिझेल महाग झालं की सगळ्यात आधी सर्वसामान्य माणसाची एक भुवई वर होते आणि तो चिंता करायला लागतो आणि सरकारच्या नावाने दोन गोष्टी ऐकवायला लागतो, कारण त्याला दररोज गाडीमध्ये पेट्रोल भरायचं असतं आणि दररोज गाडी चालवायची असते. पण नेने सर, पेट्रोल डिझेलचा हा विषय तर आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहेच, पण त्या व्यतिरिक्त या बजेटमध्ये अशा काय गोष्टी आहेत? मगाशी तुम्ही म्हणत होतात की काही शैक्षणिक गोष्टींच्या संदर्भातनं तुम्हाला काही उल्लेख करायचा आहे. असं पहा, ही शैक्षणिक पॉलिसी म्हणून त्यांनी जी आत्ता आणली आहे नीती, ही गेले 4 वर्ष बनत होती, आता तिला फायनल रूप मिळालेलं आहे. या बजेटचा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला एकदम लक्षात येत नाही, या बजेटमध्ये तंत्रज्ञानावरती पुष्कळ जास्त भर दिलेला आहे. या शैक्षणिक पॉलिसीचंच आपण घेऊया, त्याच्यामध्ये कॉलेज काढायची, मग कॉलेजमध्ये विद्यार्थी जाणार वगैरे, हे सगळं बाजूला टाळून त्यांनी मूक, ज्याला म्हणतात म्हणजे मॅसिव ऑनलाईन एज्युकेशन जे आहे, ते मूकची तंत्रज्ञान वापरून तुमच्या मोबाईलवरच सगळे लेक्चर्स तुम्हाला घेता येतील अशी सोय ते करतायत. ही सोय विदेशात ऑलरेडी आलेली आहे, भारतामध्ये तिचा श्रीगणेशा होतो आहे असं आपण म्हणूया. पण याचा अर्थ असा की आपली जी ग्रामीण अर्थव्यवस्था, आपण ज्याला परवा मगाशी आत्ता निंबाळकर सरांनी सांगितलं ग्रामीण आणि शहरी, ग्रामीण लोकांकडे सुद्धा हल्ली स्मार्टफोन असतात, त्यांना स्मार्टफोन वापरायचा कसा या बेसिक गोष्टी माहीत असतात, त्यांच्यापर्यंत सुद्धा या मूकनी तुम्हाला शिक्षण पोहोचवता येतं. हे शिक्षण पोहोचवायला वेगळा खर्च काही येत नाही, कारण आपल्या ज्या टेलिकॉम कंपन्या आहेत त्यांनी अतिशय स्वस्त गिगाबाईट आपल्याला ट्रान्सफर दिलेला आहे डेटाचा, त्यामुळे तुम्ही अगदी चालत्या गाडीतसुद्धा हा डेटा वापरून तुमची लेक्चर्स पूर्ण करू शकता. मला हे अशाकरता म्हणायचं आहे की शिक्षण घेण्याकरता येणाऱ्या अडकाठ्या सगळ्या त्यांनी दूर केल्या आहेत. आता त्याचा वापर करून आपण शिकायचं की नाही हा आपला प्रश्न असतो. ज्या देशांच्या प्रगत देशांमध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांनी शिक्षण व्यवस्था आधी सुधारली मग ते देश श्रीमंत. शिक्षण व्यवस्था आणि रस्ते हे चांगले केल्यानंतर त्या देशांना समृद्धी आली. आपल्याकडे रस्त्यांचं काम चाललेलंच आहे, त्यात या बजेटमध्ये सुद्धा त्यांनी सांगितले ग्रामसडक योजना वगैरे, ते एकदा नीट झाले की परत ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती मी येतो इथे मुद्दाम, की ग्रामीण माल जो बाजारपेठेत पोचवायचा आहे त्याच्याकरता जर चांगले रस्ते नसले तर तो माल सडून जातो, तो पेरिशेबल असतो. याच्या व्यतिरिक्त त्यांनी आणखीन जर शीतगृह बांधली असती तर मला जास्ती आवडलं असतं, कदाचित तो त्यांच्या नंतरचा फेजमध्ये करण्याचे भाग असेल. परंतु गावापर्यंत रस्ते चांगले न्यायचे, गावापर्यंत डेटा पोचवून, डेटाचा उल्लेख ॲक्च्युली आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सुद्धा आलेला आहे, त्यांचा उल्लेख इतका चांगला आहे की लोकांचा डेटा, लोकांसाठी लोकांनी वापरायचा डेटा, त्यांना डेटा करायचा आहे तो वापरून आपली चतुर जनता त्याचा वापर करून ज्ञान आणि मनोरंजनसुद्धा, फॉर दॅट मॅटर आपले सगळे प्रोग्रामसुद्धा ते बघतील, तर याचा वापर करून ते पुढच्या लेवलला जाऊ शकतील अशी योजना केली. आणि याला खर्च अत्यंत कमी आहे, हे आजच्या आज करता येणारी गोष्ट आहे. रेल्वे लाईन कशी टाकायला घेतली की 3 वर्षांनंतर रेल्वे लाईन मिळते, डेटा लाईनही टाकली की लगेच तुम्हाला वापरता येते त्या क्षणाला. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे या बजेटचं वैशिष्ट्य आहे, आणि त्या बजेटचं वैशिष्ट्य अजून पुरेसं मला वाटतं आपल्या ध्यानात आलेलं नाही आहे. बरं, नाही तुम्ही तांत्रिकता याच्यातली समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय, पण मला माहिती आहे की देसाई सर आणि निंबाळकर सर या दोघांनाही याच्यात काही आक्षेप आहेत. आधी देसाई सर मग निंबाळकर सरांकडे जाऊ. दोन गोष्टी आहेत की आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये डॉक्टरांची आंदोलनं झाली. ती आंदोलनं का झाली? कारण दर लाख लोकसंख्येमागे एक किंवा जास्तीत जास्त 10 डॉक्टर्स आपल्याकडे आहेत, ती संख्या अतिशय कमी आहे. थांब, हा सार्वजनिक आरोग्याची दुरवस्था आहे. तशी सार्वजनिक शिक्षण जे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मुंबई पुणे सोडून द्या, कुठल्याही खेडेगावात गेला शाळेची इमारत बघा कशी, अनेक टॉयलेट्समध्ये त्याला दरवाजे नसतात, म्हणजे तुम्ही ही अशी दुरवस्था आहे. 7वीच्या मुलांना दुसरीचे जे काही धडे आहेत ते वाचता येत नाहीत, गुणाकार भागाकार करता येत नाही, म्हणजे बेसिक गरज नाही. आणि इथे आपले चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी टॅबलेटमध्ये दिली होती प्रत्येक शाळांमध्ये देऊ नका असं म्हणणार नाही, पण मुळात ज्या बेसिक गरजा आहेत शाळेच्या त्या तर पूर्ण, त्या तुम्ही पूर्ण करत नाहीत. आणि या गोष्टी सांगून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करता, हा एक प्रकारचा हा ढोंगीपणा आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे आपण चर्चा केली नाही की डिफेन्सबद्दल, डिफेन्समधनं मेक इन इंडिया करून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार तयार करतो, त्यादृष्टीही काही पावलं टाकली आहेत. पण संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ज्या माजी संरक्षण मंत्री आहेत त्यांनी संरक्षणाचा, म्हणजे हे राष्ट्रवाद पाकिस्तानला धडा शिकू, लाहोरपर्यंत रणगाडे घुसून मारू हे जे बोलतात, त्यांचं जे बजेट आहे मनोहर पर्रिकरांच्या काळात 1962 पासून सगळ्यात जा कमी खर्च त्यावेळी झाला होता, आणि आत्तासुद्धा खर्च जो आहे
डिफेन्सवरचा तो समजा एक 2-4-5 हजार कोटींनी फक्त वाढला म्हणजे इन्फ्लेशनचा विचार करता वाढलेलाच नाही तो खर्च, मग तुम्ही काय गप्पा मारता. दुसरी गोष्ट म्हणजे स्पेसच्या बद्दल आहे, ते स्पेसबद्दल मला एकच गोष्ट सांगू द्या तुम्ही. स्पेसचा वापर आपण बिझनेससाठी करण्यासाठी सगळ्या जगामध्ये 350 बिलियन डॉलर्सचं मार्केट आहे आणि त्याच्यामध्ये अमेरिकेसारखे देश पुढे आहेत, पण आपला जो त्याच्यातला हिस्सा फक्त 2% आहे. त्यामुळे स्पेस टेक्नॉलॉजी आणि त्यामध्ये जर आपण बिझनेस ऑपॉर्च्युनिटी शोधल्या आणि त्याचा प्रयत्न झालेला आहे ती खूप चांगली गोष्ट आहे. पण हा जो पाया आखलेला आहे तो नेहरूंच्या काळात आणि इंदिरा गांधींच्या काळामध्ये घातला गेला आहे हे विसरता कामा नये. निश्चितपणे एक अगदी काही क्षणांचा ब्रेक घेऊयात, ब्रेकची वेळ आपल्याला अपरिहार्यपणे तो घ्या.